नमस्कार स्पेशल रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे चला तर आजच्या स्पेशल रेसिपीला सुरुवात करूया आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे टोमॅटोची चटणी चला तर मग टोमॅटोच्या चटणीला सुरुवात करूया मी इथं टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी पाच मिडियम साईजचे टोमॅटो कट करून घेतलेले आहेत तीन कांदे आहेत मीडियम साईजचे कट करून घेतलेले आणि आता मसाल्यामध्ये पाहूया मी इथं मसाल्यामध्ये घेतलेला आहे एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट जे की फ्रेश घेतलेली आहे एक चमचा धने पावडर अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे दोन चमचे गूळ घेतलेला आहे एक चिमूट हिंगाची आहे एक चमचा मीठ घेतलेला आहे अर्धा चमचा हळद पावडर आहे एक चमचा बेडगी मिरची पावडर आहे आणि दोन चमचे शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे कोथंबीर आहे आणि एक चमचा गरम मसाला आता आपण गॅस चालू करून त्यावरती कढई ठेवून देणार आहोत आणि कढई गरम झाल्याच्यानंतर त्यामध्ये एक चमचा तेल टाकून घेत आहे आणि तेल गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपण फोडणी देऊन घेऊया मी इथं सर्वप्रथम टाकून घेत आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट आणि हळद टाकून घेत आहे तसेच आपण तेलामध्ये हिंग पण टाकून घेणार आहोत आणि आता आपण कांदा परतवून घेऊया सर्वप्रथम आपण यामध्ये तेलामध्ये कांदा यासाठी परतवून घ्यायचा की कांदा परतण्यासाठी साधारण दोन ते तीन मिनिट लागतात आणि मी इथं गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवलेली आहे कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला हा तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे कारण त्यातला जो कडसरपण आहे तो परतल्याच्यानंतर त्याची गुळमटपणा येतो आणि खूप सुंदर अशी चटणी लागते त्यासाठी आधी कांदा व्यवस्थित परतला गेला पाहिजे आता कांदा परतत आलेला आहे तुम्ही बघू शकता कलरही बदलत आलेला आहे आणि आता इथे मी टाकून घेत आहे मिरच पावडर मी इथं बेडगी मिर्च पावडर वापरत आहे जी की खूप कमी तिखट असते आणि इथे टाकून घेतलेले आहे एक चमचा धने पावडर एक चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि आता टाकून घेत आहे आपण चिरलेले टोमॅटो आता हे आपण मिश्रण एकत्र करून घेऊया टोमॅटो टाकल्याच्यानंतर आपण लगेच मीठ टाकून घ्यायचं जेणेकरून आपले टोमॅटो हे लवकर शिजले जातात यासाठी कधी पण आधी टोमॅटो टाकून घ्यायचे आणि नंतर त्यावरती मीठ टाकून घ्यायचं आता इथे मी गुळाचा वापर करत आहे तुम्हाला पण मी हेच सजेस्ट करेल की तुम्ही पण गुळाचाच वापर करा कारण सगळ्यात महत्त्वाची ट्रिक इथे या चटणीमध्ये हीच आहे की तुम्ही गुळ जर वापरला तर जी टेस्ट लागते या चटणीला ती अप्रतिम अशी असते कारण माझ्या मुलांना तर ही भाजी सगळ्यात फेवरेट आहे साधारण दोन ते तीन मिनिट मी अशीच ही भाजी शिजून देणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही झाकण ही भाजी घेऊ शकता आपली भाजी व्यवस्थित शिजत आलेली आहे आणि आता मी इथे शेंगदाण्याचा कूट टाकून घेत आहे शेंगदाणे मी आधी भाजून साल काढून त्याचा कूट करून ठेवलेला होता त्यामुळे शेंगदाणे भाजूनच कूट करून घ्या ज्यामुळे की टेस्ट खूप छान लागते आपली भाजी ही तयार झालेली आहे खूप सुंदर दिसत आहे आणि अप्रतिम अशी हिची टेस्ट लागते आता इथं मी वरतून कोथिंबीर टाकून घेत आहे गॅस बंद करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर भाजी दिसत आहे मुलं आवडीनं खातात तुम्ही डोस्यासोबत इडलीसोबत पोळीसोबत आणि ही भाजी खूप चांगल्या प्रकारे खाऊ शकता आता मी इथं सर्विंग डिशमध्ये सर्व करून घेत आहे नक्की रेसिपी ट्राय करा आणि आवडली तर कमेंट करायला प्लीज विसरू नका जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन क्लिक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका